त्यामुळे भाजपमध्ये आता ती काही चालत असेल की मोदीला हटवून गडकरींना प्रधानमंत्री केलं जात असेल असे चर्चा जे आता काही चर्चा मीडियाच्या माध्यमातून ऐकतो आहे असं होऊ शकतं. झालं तर त्याला नवीन काय, चांगलं आमच्या महाराष्ट्राचा माणूस प्रधानमंत्री बनेल. बघा, सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे खासदार आहेत त्यांचं वक्तव्य आहे. आता ते हाताळू शकतील की नाही हाताळू शकतील हा आमचा आज आमचा प्रश्न नाही आहे. पण जी काही आता भाजपमध्ये जी काही चर्चा सुब्रमण्यम स्वामींच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळत आहे, झालं तर महाराष्ट्राचा प्रधानमंत्री झाला तर आम्हाला आनंद होईल. कारण की मी गडकरी साहेबांच्या विरोधात लढलेलो होतो, त्यावेळेस त्यांना भावी प्रधानमंत्री म्हणूनच त्यांच्यासाठी मतं मागितली गेलेली होती नागपूरकरांकडून. त्याच्यामुळे ती पण आमच्या नागपूरकरांची आशा पूर्ण होईल. पंतप्रधानांची गरिमा त्यांना राखायची नसेल. देशाच्या काही कधीतरी घडलेल्या घटनांचे फोटोग्राफ जगभर छापून देशाची बदनामी करायची असेल तर हे देशद्रोही आहेत. आणि त्यामुळे त्यांना जे करायचं करू द्या. मोदींवर आणि भारतीय जनता पार्टीवर त्याचा काही फरक पडत नाही. काय करणार आहात तुम्ही? उद्या निवडणुका घ्या लोकसभेच्या, 400 जागा क्रॉस करतील मोदी. त्यामुळे तुमचं हे जे सगळं आहे ना, हे सगळं हवाई आहे. सगळं हवाई मग करा ना, लवकर सरकार बरखास्त करून टाका केंद्रातली. हे बघा, भाजप म्हणजे आता किती छान बोलतात ते लोक. त्यांना मोदीचं सरकार आता देशात नको आणि केंद्रातलं सरकार बरखास्त करा असं म्हणणं त्यांचंच आहे, त्यांचीच मागणी आहे, हे आमची मागणी नाही आहे. बघा, चांगलं म्हटलं चंद्रकांत पाटलांचं मी अभिनंदन करतो की केंद्रातलं सरकार बरखास्त करून तातडीने निवडणुका घ्याव्यात.